लोकसंख्येच्या करंजाडे भागात पाणी टंचाई, रहिवाशांचा पाण्यासाठी मोर्चा। पनवेल शहराला लागून असलेल्या 1.5 लाख लोकसंख्येच्या करंजाडे भागात भीषण पाणी टंचाई आहे। सिडकोच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या या भागात लोकसंख्या वाढूनही पाणी देण्यास सिडकोला अपयश आले आहे। विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेल्या 15 ते 20 गावांना करंजाडेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे। विमानतळाशेजारी करंजाडे असल्याने येथे घरे घेण्यात लोकांनी पसंती दिली आहे, मात्र पाणी मिळत नसल्याने अखेर येथील रहिवाशांनी मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या संख्येने महिला वर्गाने सहभाग घेतला होता। सिडकोने 2010 सालापासून करंजाड्याची डेव्हलपमेंट चालू झालेले आणि आज 2024 आहे, म्हणजे आज 14 वर्ष झाले आहेत। प्रभू रामचंद्रांसुद्धा वनवास 14 वर्षांनी संपला होता, परंतु करंजाडेवासियांचा वनवास काय संपलेला नाही आहे। गेले अनेक वर्ष आम्ही त्याच्याकडे पाणी पुरवठ्यासाठी सातत्याने की कंटिन्यू आम्हाला पाणी पाहिजे, परंतु ते महिनाभर पाणी येतात, 11 महिने पाणी देत नाही, पुन्हा मोर्चा काढला का 8 दिवस पाणी देतच नाही। म्हणून आम्ही आता काय केलेलं आहे की सर्व राजकीय पक्षांच्या चपला बाजूला ठेवून, सर्व संघटना बाजूला ठेवून, सर्वसामान्य नागरिक आता रस्त्यावरती उतरलेलं आहे। 2 जूनला आमची मीटिंग झाली, आम्ही सिडकोच्या पक्षांना सांगितलं होतं का 10 तारखेपर्यंत आमचा पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही मोर्चा काढू। 10 तारखेपर्यंत त्यांनी लक्ष दिलेलं आहे। मग 11 तारखेला जेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलं की आता आम्ही 18 तारखेला JNPT हवे अडवतोय, त्यावेळी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या। मग आमची त्यांच्यावर बैठक झाली, त्यांनी सांगितलं आम्ही तुमचा 15 दिवसात प्रश्न सुटतो। बोला आम्हाला 15 दिवसात नाही, आम्हाला लगेच प्रश्न सुटला पाहिजे। मग त्यांनी सांगितलं शुक्रवारी प्रश्न सोडवतो, मग तुमचा हे थांबूया। शुक्रवारी पुन्हा आम्हाला त्यांनी बोललं की नाही नाही आम्ही पुढच्या हप्त्यात, आम्ही बोललो आता आम्ही थांबणार नाही, आम्हाला तुम्ही उद्यापासून, म्हणजे शुक्रवारी जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा MJP होती, सिडको प्रशासन होते आणि आम्ही सगळे नागरिक तिथं होतो, तेव्हा सांगितलं की उद्याचे, म्हणजे शनिवारी त्यांनी पाणी चालू केलेलं आहे। आम्ही त्यांचा स्वागत करतो पाणी चालू केल्यामुळे, पण आता अडचण अशी की दरवेळी ते फसवतात, 2 दिवसांनी पाणी चालू करतात आणि मग देत नाही। आता आमचा हा जो मोर्चा आहे तो आता आलेला पाणी, म्हणजे जी वरची लाईन चालू झालेली आहे ती बंद होता कामा नये। कारण काय झालं माहिती आहे का, आम्हाला अडचण काय नव्हती, कुठला सिडकोचा फक्त प्रशासकीय लोकांची मानसिकता नव्हती, कारण त्यांनी जादू नाही केली 2 दिवसामध्ये। जी वरची लाईन आहे आमची JNPT लाईन आहे, ती 15 वर्षापासून ती तयारीत होती, परंतु त्यांचं कनेक्शन दिलेलं नाही, जुनी लाईन बंद केलेली होती। आज जुनी लाईन बंद केल्यामुळे आम्हाला पाणी येतोय आणि हा पाणी कायमस्वरूपी आम्हाला 15-20 MLD गरज आहे। 20 MLD पाणी जर का आम्हाला आला तर आमचा प्रश्न सुटणार आहे, आणि हे प्रश्न आज 2 दिवसापूर्वी सुटलेला आहे, परंतु न कायमस्वरूपी सुटलं पाहिजे। परत करंजाडेवासियांना इथे टँकर दिसता कामा नये, आमचा जो लढा आहे तो टँकर मुक्तीचा आहे। मग आम्हाला आता शंका येते की टँकर लॉबी कुठेतरी कार्यरत होते का, म्हणजे 2 दिवसात जर का प्रश्न सुटला जो 2 वर्षात सुटलेला नव्हता तो आज सुटलेला आहे, म्हणजे कुठेतरी टँकर लॉबीचे कोणी हप्ते जातात का, कोणी टँकर लॉबीच्या माध्यमातून लोकांची इथं फसवणूक करतात का। तुम्हाला सांगतो आम्ही फक्त 200 बिल्डिंगचा 200 स्वतंत्रांचा सर्वे केला तर 1.5 कोटी रुपये त्यांचे 6 महिन्यात गेले पाणी विकत घ्यायला, म्हणजे हे हा जो चाललेला केला तो कुणासाठी चाललेला आहे, टँकर लॉबीसाठी का, सिडको जर का शहराचे शिल्पकार म्हणतात का टँकर लॉबीचे शिल्पकार आहेत, हा प्रश्न आमचा त्यांना आहे। म्हणून आता जो प्रश्न सुटला तो कायमस्वरूपी सुटला पाहिजे, अन्यथा आज तर आमचा आहेच आणखी आंदोलन होते। हा आमचा सर्वसामान्य नागरिकांचा पहिला मोर्चा आहे आणि या मोर्चातून जर का नाही सुटला तर आम्ही विधान भवनावर धडकणार आहोत। या सिडको कशी नालायक आहे, कशी नालायकपणा करते, लोकांना पाणी वाचून वंचित ठेवते, ते आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देणार आहोत। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2692-1612-72-76-54।